माझं नाव संतोष दत्तात्रय पाटील, राहणार राजवाडी, तालुका बीड, जिल्हा लातूर. मी माझा भाऊ आई असे एकत्र परिवार राहतो. मला दोन एक मुलगा एक मुलगी, भावाला दोन मुली. तर आम्ही 8 तारखेला तहसीलदार साहेबांवर एक अर्ज दिला की ती रूम मधील संपादित क्षेत्रातील गाळ काढण्याचा स्वतःच्या शेतात काढण्यासाठी स्वतःच्या शेतात टाकण्यासाठी अर्ज दिला. मला त्यांनी 14 तारखेला मंडळ अधिकाऱ्याकडे अहवाल पाठवला, चौकशी करून अहवाल सादर करा म्हणून. आणि मी इरिगेशनला पण 5 तारखेला अर्ज दिलेला होता, मला गाळ उपचार करायचा आहे आणि मला स्वतःच्या शेतात टाकायचं, स्वतःचाच गाळ आहे. असं केलं असता मी मला तोंडी परमिशन दिले, तुम्ही चालू करा काम म्हणून. मी 2 टिप्पर मोठे पोकल्या शेतात आणून थांबले आणलं असता आमच्या भावानं मला मारहाण केलं, तर माझ्या बारक्या भावानं मला मग ते पोलीस साहेबांनी 107 गुन्हा नोंद करून आमच्यावर समज दिले. आम्ही हे केलं, त्याला पण इंटिमेशन दिलं, तू कामा त्याच्या बाधा आणू नको. मग त्याच्यानंतर तो काय केला, काल संध्याकाळी सुमारात 7:30 ते 8 सुमारास मी घरी बसला असता माझा भाऊ मंदिरापर्यंत बसला असता, त्यानं तिथून त्यानं त्याचा मुलगा आणि एक तिचे काय गुंड प्रवृत्तीचे 10 ते 8-9 लोक यांनी एवढं मारहाण चालू केले. ते मारहाण म्हणजे असं होतं की आमचा भाऊ तर अजून व्हेंटिलेटरवर आहे, त्यांना काही डॉक्टर काही गॅरंटी दिना गेल्या त्याची. मला पण एवढा इतकं मार लागला, पाठीत मारा, छातीत मारा, कत्त्या कुराड्या रॉडनं मारहाण केलेली आहे, जबर मारहाण केली आहे. आणि मी कलकत्ते साहेबाला 10 ते 20 वेळेस फोन लावला काल, असं असं माझ्यात मॅटर चालू आहे म्हणून. त्यांनी येतो की नाही फोनच उचलले नाहीत. ते सगळ्या पोलीस असून त्याचं काय सेटलमेंट आहे मला काही माहित नाही. वाडवणा पोलीस स्टेशन आहे माझं, तिथं मी स्वतः फोन केलेला. तिथं सुद्धा मला मेडिकल करतेवेळेस सुद्धा खूप अडचणी आल्या, अंगावर लोक येऊ लागले. तरी आमचा तिथं पोलीस स्टेशनच्या समोर भाऊ लांब पडला, तरी त्याला वाहनाची सोय नाही किंवा मेडिकलची सोय नाही किंवा सेफ सिक्युअर नाही. येतेच अम्ब्युलन्सला सुद्धा आम्हाला जीवात जीव नव्हता, इथे दवाखान्यापर्यंत दिसतो. मागणी काहीच नाही. आमचा जे भाऊ आहे ते मोठा भाऊ अप्पा राव आणि त्याचा मुलगा शुभम पाटील यांनी आम्हाला पहिल्यापासूनच वडिलाला त्रास, आम्हाला त्रास, आईला त्रास, बहिणीला त्रास, जाणून बुजून त्रास देणं, पैशाची मागणी करणं, मारहाण करणं, काही बी फुडीपणा करणे, गुंड लोक लावून मारहाण करणे, तुला खतम करतो, तुला हे करतो. आता माझ्या नंतर माझ्या मेहण्याला धमकी दिली, माझ्या बहिणीला धमकी आहे, माझ्या भाऊजीला धमकी आहे, माझ्या बायकोला धमकी आहे. काल आमच्या बायकोवर सुद्धा त्यानं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे, भावाच्या बायकोवर गावामध्ये. ते आता पुढचं मला तिच्या माझी मुलाखत झाली नाही, मी ट्रीटमेंटसाठी इथं आलोय, माझा भाऊ पण तिथं आहे. आता ते पुढचं ट्रीटमेंट काय होईल काय नाही मला काही माहित नाही. कठोर कारवाई करावी, न्याय द्यावा सत्य घटनेला, एवढीच माझी अपेक्षा आहे.